जो आहे त्याला आम्ही इथे बोलवी बोलू इच्छितो. मी त्याला विनंती करतो प्रितेशच्या सेवाने विनंती करतो की त्याने स्टेजवर यायचं आहे. आम्ही खूप वाट पाहिली बाळा तुझी, बराच वेळ ती तुझी वाट बघितली, पण तुला उशीर झाला कारण तू शेवटी खेळाडू आहेस, त्यामुळे तू अगोदर खेळायला त्याने प्राधान्य दिला आणि त्यामुळे तू इथे उशीर आला. तरी त्याचं आपण एक दोन मिनटात त्याचं स्वागत आपण करणार आहोत. हा 20 वर्षापासून क्रिकेट या क्षेत्रामध्ये करिअर करत आहे. त्याने भरपूर प्रीमियर लीग केलेली आहे. रणजी ट्रॉफीच्या ट्रेनिंग कॅम्पसाठी तो गेलेला आहे. आणि जेव्हा आम्हाला आता माहीत झालं त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आपल्या औरंगाबाद शहरातून जे इंटरेस्टेड मुलं असतील त्यांना क्रिकेटचा कोच म्हणून आम्ही आता याचा प्रितेचा वापर करणार आहोत आणि प्रितेचं टॅलेंट आपल्या औरंगाबाद शहरासाठी देणार आहोत. त्याचप्रमाणे वायमसीएमार्फत आम्ही राज्यस्तरावर आणि देशस्तरावर प्रितेशला रिकमेंड करणार आहोत आणि त्या ठिकाणी वायमसीएच्या माध्यमातून मुलांना क्रिकेट शिकवण्यासाठी आमचा प्रितेश औरंगाबाद शहरातून नॉमिनेट होत आहे. याबद्दल आपण सर्वांनी क्रिकेटच्या जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. जोरदार जोरदार क्रिकेट पटू प्रितेश चा. काळ्या बाजू आपण जोरदार. हा आमच्या समाजाचा खेळाडू आहे. आम्हाला त्याचं फार अभिमान आहे की आज गेल्या कित्येक वर्षापासून तो औरंगाबादचं नेतृत्व करत आहे. 19 त्याच्यानंतर औरंगाबाद डिस्ट्रिक्टतर्फे आणि अनेक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्याने आजपर्यंत भाग घेतलेला आहे. भागच घेतला नव्हे तर तो अतिशय उत्कृष्ट खेळाडूसुद्धा आहे. त्याची बॅटिंग आणि त्याची बॉलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो अतिशय प्रवीण आहे. CPL म्हणून आमची क्रिश्चन प्रीमियर लीग आम्ही ज्यावेळेला घेत होतो त्या काळामध्ये सुद्धा त्याने त्यांच्या एका संघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि अतिशय छान सुंदर तो खेळाडू आहे. खरंच आमच्या समाजाला हा एक अभिमान आहे. त्याचं मी पुन्हा एकदा त्याचं स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊ प्रितेश इथं आलेला आहे. त्याबद्दल त्याला थोडा उशीर झाला काही का असे ना, पण तो आमच्यामध्ये आला ही आमच्या भाग्याची गोष्ट आहे. जोरदार काळ्या बाजूला आपण त्याच्यासाठी. आणि जर तुम्हाला त्याच्याकडनं काही हवी मदत हवी असेल तरुणांना क्रिकेटच्या बाबतीत तर तुम्ही निश्चित त्याची मदत घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.